नमस्कार भय रसिकांनो, गावातल्या भयानक गोष्टी ऐकायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडते, म्हणून अशीच एक भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथेचे लेखक आहेत कल्पेश बगाड सर आणि कथेचे नाव आहे कवीस. केशाचा बाप रात्र होण्याची खूप केव्हाची वाट पाहत होता. इतर कोणतेच मांस त्याला चव देत नव्हते. त्याला आज भरपूर मांसाचे मांस खायचे होते. रानातील पाचोळ्यात लपवून ठेवलेलं लहान मुलीचं प्रेत जणू काही त्याला हाक मारत होतं. त्याचा जीव कसा वीस होत होता. केशा तर घरी नव्हताच, केशाचं काय, त्याला नुसतं काम घरात कमवून आणायचंच हेच त्याचं टार्गेट. त्याच्या बापाकडे नजर ठेवून असायला वेळच नव्हता त्याच्याकडे. काटा बारावर जातोच कुठे तर त्याने रानात जाण्याची तयारी सुरू केली. बाला आणि ती वेगळ्या प्रकारची धार असलेली खुपसणी सोबत घेतली आणि अंगावर घोंगडी पांघरात त्याने जंगलाची वाट चालायला घेतली. गावाच्या स्टँडजवळ एक विजेचा पोल होता आणि त्या पोलजवळ आज नेमका प्रकाश दिसत होता. ग्रामपंचायतीकडून कदाचित आज बसवण्यात आले असावेत. केशाच्या बापाला आता प्रश्न पडला होता, या प्रकाशातून जाताना कोणी पाहिलं तर? पण तरीही त्याच्या पायांना तो रोखू शकला नाही. हळूहळू त्याचे पाय जंगलाच्या दिशेने सरसावत होते. पोलवरचा बल्ब वाऱ्याच्या झोताने झुलत होता. मंद पावले जंगलाच्या दिशेने टाकण्याच्या नादात तो त्या विजेच्या दिव्याच्या खाली पोहोचला. पण त्याला कुणाची तरी चाहूल लागली. कोणीतरी आपल्या मागून आपल्याच दिशेने येत आहे असा भास होऊ लागला. आता हात पकडेल की काय अशी स्थिती झाली आणि त्याने अंधाराकडे धाव घेतली. जोरजोराने पावलं टाकत तो प्रकाशातून अंधारात पोहोचला. पण अजूनही कोणीतरी मागे येतच आहे असे त्याला वाटत होते. त्याने वेग इतका वाढवला की तो अक्षरशः पळूच लागला. धाप लागल्यावर थांबला आणि धापा टाकत मागे वळून पाहिले. बऱ्याच अंतरावर एक स्त्री उभी होती आणि आभाळाकडे पाहत थांबलेली होती. केशाचा बाप मंद पावलांनी तिच्या जवळ गेला. एक हात पुढे करत तिच्या खांद्यावर स्पर्श करणार होता. त्या क्षणी ती मागे फिरली आणि त्याला पाहून ओरडणार होती. तोच त्याने त्याच्या हातातील भोकसनी तिच्या गळ्याच्या कंठाजवळ ताकदीने खुपसली. जवळपास अर्ध्यापेक्षाही तिच्या गळ्यात ती रुतून होती. तिच्या तोंडातून शब्द तर दूर, हवा देखील ठीकशी निघत नव्हती. ती जमिनीवर कोसळली. त्याने तिला अलगद खांद्यावर टाकले आणि जंगलाकडे वळणार तोच त्याने समोर पुन्हा एक दुसरी व्यक्ती पाहिली. यावेळी समोर कोणीतरी पुरुष होता. केशाच्या बापाने तिला खांद्यावरून खाली टाकले आणि एका भाल्याची गवस करू लागला. भाला तिला उचलत्या वेळीच खाली पडला होता. तो भाला उचलण्यासाठी तो खाली झुकला आणि समोरच्या त्या व्यक्तीच्या दिशेने तो फेकणारच होता. तोच त्याने पाहिले. ती व्यक्ती तिथून कधीच गायब झाली होती. या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याने पुन्हा त्या स्त्रीला खांद्यावर उचलून घेतले आणि भालाही जंगलाच्या जवळ पोहोचला आणि जंगलात प्रवेश करणारच होता. तोच मोठ्याने कुठून तरी आवाज आला, सोनू. कोणीतरी हाक देत होत. ती हाक ऐकून मेल्याप्रमाणे खांद्यावर पडून असलेली ती स्त्री हालचाल करू लागली. पण तो तसाच चालत राहून जंगलाच्या आत जात राहिला. जंगलाच्या मध्यभागी जिथे ती मुलगी त्याने पाचोळ्याखाली लपवली होती तिथे तो पोहोचला आणि त्या स्त्रीला अलगद खाली ठेवले. आता तिची हालचाल पूर्ण थांबली होती. त्याने अलगद उचलत त्या स्त्रीचे शरीर त्या मुलीच्या शेजारी ठेवले आणि नकळत त्या मुलीच्या शरीराचा स्पर्श त्या स्त्रीला झाला. पुन्हा एकदा त्या स्त्रीची हालचाल होऊ लागली. अगदी उठण्यासाठीची तडफड करत होती जणू. त्याने क्षणात त्याच्या मजबूत हाताने तिचे नाक आणि तोंड तोपर्यंत घट्ट दाबून धरले जोपर्यंत त्याची खात्री होत नाही की तिचा प्राण गेला आहे. गळ्यात ती खुपसणी अजूनही रुतून होती. त्याने ती जोर लावत काढली आणि अलगद त्या लहान मुलीचं मृत शरीर उचललं. थोडं अंतर बाजूला जाऊ लागला आणि काय आश्चर्य, त्याने उचलून घेतलेल्या हातांना वळवळ जाणवू लागली. त्याच्या हातावर मुंग्या चढल्या होत्या कारण त्या मृत मुलीच्या शरीरावर असंख्य मुंग्या लागल्या होत्या. त्याच्या हातावरच्या मुंग्या झटकण्याच्या नादात त्याच्याकडून खूप पाला पाचोळा तुडवला गेला ज्याचा खूप आवाज सगळीकडे पसरत होता. कसे बसे सगळे शांत झाले. हातावरच्या मुंग्या झटकारून तो त्या मृत शरीराकडे वळला. खोपसणीच्या एका बाजूला असलेल्या धारेने तो त्या शरीराच्या मांसल भागावर वार करू लागला. तो त्याच्या या कामात मग्न होता आणि अचानक कुठेतरी त्याला प्रकाश दिसला.
जंगलाच्या वरच्या भागात आग लागली होती हे पाहून तो खूप आनंदित झाला। त्याने ते शरीर उचलून त्या आगीच्या दिशेने नेले आणि त्या आगीवर टाकले। जंगलातील लाकूड वापरून शरीर भाजून काढला आणि पसरलेली आग विझवून टाकली। जणू तो या जंगलाला त्याचं नवं घर समजत होता। अंधाराची पर्वा नाही आणि भीती तर नाहीच नाही। एखाद्या हैवानासारखा त्या भाजलेल्या मांसावर तो तुटून पडला। खूप वेळानंतर त्याला काहीतरी चमकल्यासारखं वाटलं। कोणीतरी त्याचा फोटो काढला की काय असाच भास। कोणीतरी होतं पलीकडे, ही तीच व्यक्ती असावी जिने त्याला गावाजवळ पाहिलं होतं। असा मनात विचार करत हातातील मांस खाली टाकून तो त्याच्या दिशेने धावला, पण त्या माणसाने तेथून पळ काढला आणि थेट जंगलाच्या वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडे जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या बाईकवर बसून पसार झाला। सकाळची वेळ होती। केशाचा बाप आज खूपच उशिरा घरी आला होता हे केशाच्याही लक्षात आले होते, पण केशा एक शब्दही बोलला नव्हता। सकाळी उठून तयारी करून तो त्याच्या कामावर जात होता, तेवढ्यात नितीन त्याच्या समोर येऊन आडवा झाला। केशा, कुठे निघालास? नितीनने विचारले। नित्या, तुझ्या इतका मी शिकेल नाही, ट्रॅक्टरवर चाललोय नदीकडं, केशा म्हणाला। तुझा बाहरात्री कुठं गेला होता रे? अचानक नितीनने असा प्रश्न केला की केशा चकितच झाला। का रं, काय झालं, असं काय विचारतोस? मी तुझ्या बाला रात्री बघितलं होतं एका बाईचा खून करताना। नित्या, खोळ्यासारखं काय बी बोलू नको, बा नसल दुसरं कोणीतरी असाल। येडा नाही आहे मी केशा, चेहरा दिसला नाही, पण तुझाच बा होता तो, तुझ्या घराबाहेरचा भाला सांगतोय। काय बी बडबड करू नको नित्या, गावात पाहुणा आहेस तू, उग कोणाला बी माझा बा म्हणू नको, खैस बीस असल घरला जा तू, आणि परत असं खोळ्यागत कोणाला बी बोलू नको, असं म्हणत केशाने वेळ मारून नेली। जातो रे, आणि आज रात्री कळलंच मला, असं म्हणत तंतन करतच तो निघून गेला। नितीन निघून जाताच केशा त्याच्या घराकडे वळला। घरात त्याचा बाप अंथरुणात झोपून होता। केशाने त्याच्या बापाला झोपेतून उठवत प्रश्न केला। बा, रात्री कुठं गेलतास तू? डोळे चोळतच उठत त्याचा बाप म्हणाला। कोण कुठं गेलं होतं? तू कुठं होतास तू, आणि कोणाचा जीव घेतला तू राती? केशाच्या या प्रश्नाने जरा भानावर येत त्याचा बाप म्हणाला। काय बी काय बोलून राहिलास रं, कोण म्हणलं तुला असं? त्या नित्यानं पाहिलं होतं तुला, बार लोक शान घालतील रं, का करतोस तू असं, आणि शपथ दिली होती ना तुम्हाला? केशा चिडून बोलत होता। म्या काय नाही केलं, जा कामाला जाय तू, पडू दे मला जरा, असं म्हणत अंथरुणात पडत पुन्हा पांघरून घेत तो झोपी गेला। केशा पुन्हा विचाराने ग्रासला गेला। त्याच्या रोजच्या कामावर जाणे आता त्याने कॅन्सल केले होते। मनात वाढत चाललेले विचारांचे हे वादळ कुणाला तरी सांगून मोकळे व्हावे असे त्याला वाटत होते, पण प्रश्न हा होता की सांगणार तरी कुणाला, या अशा गोष्टी कोणी समजून घेईल का? त्याचे पाय हळूवार मीनाच्या घराच्या दिशेने जात होते। मीना हीच त्याच्या सध्याच्या परिस्थितीत मन मोकळं करण्याची जागा होती, पण तिचेही मन त्याने दुखावले होते, तिच्या प्रेमाला त्याने झटकारले होते, आणि स्वीकारून सुद्धा काय झालं असतं हे सगळं जर तिला कळलं असतं तर तिच्या नजरेत तो उतरला असता, पण आता नाही, आता सगळं तिला सांगूनच टाकू, पुढे होईल ते होईल, असं काहीसं त्याचं मन त्याच्याशी बोलत होतं। तो तिच्या घराबाहेर पोहोचला तेव्हा त्याला मीनाच्या आईकडून समजले की मीना 2 दिवसापासून आजारी आहे। मीनाच्या आईने नानीला बोलवायला सांगितले। तो नानीच्या घरी गेला तेव्हा त्याला तिथून समजले की गावातील प्रसिद्ध मांत्रिक भगत बाबा मीनाच्या आजारावर इलाज करत आहे। मीनाला लवकर बरं वाटलं पाहिजे, तिला गरज आहे आता माझी, बरे झाली की सगळं सांगून टाकू, त्याच्या डोक्यात विचार फिरत होते। भगत बाबाला विचारून पाहिलं तर नको, नाही तो तर साऱ्या गावात गाजा करायचा। तो मीनाच्या आईला मदतीसाठी दिवसभर तिथेच थांबून होता। संध्याकाळ होताच तो त्याच्या घरी निघून गेला आणि तेही मीनाच्या आई स्वतःहून जा म्हणाली तेव्हा। केशा घरी आला त्यावेळी त्याच्या घरात त्याचा बाप नव्हता। हे पाहून केशा घाबरला। जरा वेळ वाट पाहू नाहीतर शोधायला जाऊ असा विचार करत दारात बसला। रात्रीचे 8-8:30 झालेले असतील आणि केशाचा बाप आज लवकर रानात गेला होता। त्याच्या जिभेला लागलेली चटक त्याला शांत राहू देत नव्हती। घरातून निघण्याच्या वेळेस त्याने मीठ मसाला आणि त्याचे रोजचे साहित्य म्हणजे भालावती भोकसणी घेतली होती। जंगलात जाऊन काल दडवून ठेवलेलं ते प्रेत तो शोधू लागला। आज तो पूर्ण तयारीनिशी आला होता। जंगलातील 1-1 लाकूड गोळा करत त्याने ज्या ठिकाणी काल आग लावली होती त्याच ठिकाणी नेऊन टाकले। आग लावून तो प्रेत भाजू लागला। हे सारं काही त्याच्यावर नजर ठेवून असलेला नितीन पाहत होता। भाजल्यानंतर एखाद्या हावरटासारखा तो त्यावर तुटून पडला।
समोर घडत असलेला प्रसंग इतका विचित्र आणि किळसवाणा होता की दडून पाहत असलेल्या नितीनला उलटीच झाली. अचानक झालेल्या आवाजाने केशाचा बाप भानावर आला आणि त्याची नजर नितीनवर गेली. नितीनला पाहताच केशाच्या बापाने चाच पडत भाला उचलला आणि नितीनवर धावून गेला. नितीनने स्वतःला सावरत धडपडत तिथून पळ काढला. जंगलात तो सैरा वैरा पळू लागला आणि त्याच्या मागे केशाचा बाप भाला घेऊन धावत होता. नितीनला धाप लागू लागली. त्याला समजले की आता आपण जास्त पळू शकणार नाही. त्याने प्रसंग पाहून घाईतच एका झाडावर तो चढू लागला. पण त्याच वेळी केशाच्या बापाने धावत येऊन झाडावर चढणाऱ्या नितीनच्यावर भाल्याचा वार केला. भाला पाठीत टोचला गेला होता, पण धीर सोडून चालणार नव्हते. तो आणखी ताकद लावत झाडावर जाऊन चढला आणि पाठीवर रुतलेला भाला निघून आला. जीवाच्या आकांताने तो सरसर झाडावर चढत गेला. केशाचा बाप त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. नितीन आता झाडाच्या माथ्यावर जाऊन पोहोचला होता, त्यामुळे त्यापर्यंत भाला पोहोचणे कठीणच होते. केशाच्या बापाने त्याचा अंदाज घेत भालावर नितीनच्या दिशेने भिरकावला आणि तो नितीनच्या पोटाजवळ टोचून पुन्हा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली पडला. तरीही नितीन झाडाच्या फांद्यांना घट्ट पकडून होता. पुन्हा एकदा तसेच झाले. भाला फेकला, शरीरावर कुठेतरी जखम करून पुन्हा खाली पडला. असे खूपदा होत होते आणि नितीन रक्तबंबाळ होत होता. त्याच्या शरीरावर खूप सारे वार झाले होते. रक्त वाहणे थांबत नव्हते आणि भाल्याचे सतत होणारे ते वारही थांबले नव्हते. नितीनचा हात आता निसटू लागला होता आणि डोळे हळूहळू मिटू लागले होते. त्याला कळून चुकले होते की आज आपला अंत निश्चित आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याला त्याच वेळी सगळं सांगायला हवं होतं, पण संशयित म्हणून सांगणं योग्य वाटत नव्हतं. पुरावा शोधण्याची ही शिक्षा असा विचार करतच होता. त्याच वेळी त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला. तो खाली पडताच बेशुद्ध झाला आणि त्याला खाली पडताना पाहून केशाच्या बापाने त्याच्यावर जणू झडपच टाकली. नितीनची आता काहीही हालचाल होत नव्हती, फक्त त्याचा श्वास चालू होता. केशाचा बाप आता ती भोकसने शोधू लागला, पण ती त्याला सापडेना. त्याला आठवले की ती त्या बाईच्या जळालेल्या प्रेताजवळ पडलेली होती. हळूच उठून तो भोकसने घेऊन येण्यासाठी गेला. नितीनचे डोळे उघडले गेले आणि अंगात असेल तेवढा जोर एकटवून त्याने तिथून पळ काढला. पळत झडत तो रस्त्यावर येऊन थांबला. अंगातील ताकद एक एक कण कमी होऊ लागली होती. घरघर येतच होती, पण चक्कर येऊन चालणार नव्हते. पुढे जाणार तोच मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. केशाचा बाप समोर उभा होता. हे पाहून नितीनचा आवाज निघेनासा झाला होता. त्याला श्वास घेणे कठीण झाले होते. नितीनने स्वतःचा हात गळ्याजवळ नेला आणि गळा चाच पडला. गळ्यात कधीच ती खुपसणी घुसली गेली होती आणि क्षणात तो जमिनीवर कोसळला. नितीनने जीव सोडला होता. नितीन शरीर यष्टीने चांगला होता, म्हणून त्याने त्याला बराच अंतर फरफटत नेलं आणि नंतर कसेबसे उचलत जंगलात नेले. नितीनला त्याने जंगलात दडून ठेवले आणि पुन्हा त्या स्त्रीचे ते भाजलेले मांस खाण्यात तो दंग झाला. केशा ट्रॅक्टरने एका ठिकाणी शेत नांगरत होता. अचानक तिथे त्याचा गावातला कोणीतरी मित्र आला आणि केशाला आवाज दिला. केशा, पोलीस आल्यात मिनीच्या घरी. हे ऐकून त्याने ट्रॅक्टर बंद केला. का रं, काय झालंय? अरे तो पांडू तात्याच्या घरी आलता. नित्या, तो मेला आहे, त्याची चौकशी करून राहिलात पोलीस. तुम्ही मोटारसायकल कुठं आहे? शेताच्या बांधावर. पण तो ट्रॅक्टर रं, मरू दे राहू दे शेतात तो, तू चाल पहिला. असं म्हणत केशा धावतच दुचाकी गाडीकडे आला. दुचाकी घेऊन तो गावात मीनाच्या घरी पोहोचला. मीनाच्या घरून पोलीस निघून गेले होते आणि घरात मीना, मीनाची आई आणि ती नानी म्हातारी होती. मीनाची तब्येत आता अगोदरपेक्षा बरी वाटत होती. मीना डोळे उघडून केशाला पाहत होती आणि केशाही तिला जरा बरं झालेलं पाहून खुश झाला होता. पोलीस काय विचारत होते? केशाने मीनाला प्रश्न केला. मीना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. तोच मध्ये तिची आई केशाला म्हणाली, तिला काय नाही विचारलं कोणी, उलट त्या पोलीस संघ आलेल्या त्या माणसानं मीनाला बरं केलं. आधी नुसती पडून होती, आता जरा सावध झाली बघ. खरंच देव माणूस स्वतः बघतो. बघत बाबानं जो इलाज दिला होता तो वाळवा करायला दिला होता. या माणसानं आमचं डोळं उघडलं आणि बघ, त्या रात्री आम्ही त्याच्या संघ बोललो नाही, त्यामुळं तो बिचारा मोठ्या अडचणीत आला. तरी बी मोठ्या मनाने माफी केली बघ त्याने आम्हासने. डॉक्टर नाही, देव माणूस होता. नानी सांगत होती, मीनाची काळजी घ्या, मी येतो, मला जरा काम आहे. असं म्हणत केशा जाऊ लागला. माझं एक काम कर, मालकाला निरोप सांगून ये, केशाला जरा अर्जंट काम आलंय, ट्रॅक्टर घरला न्या म्हणावं. त्याच्यासोबत असलेला मित्राला तो सांगत होता आणि केशाचं हे वाक्य ऐकून तो लगबगीने गेला देखील. केशा घरी आला, त्याचा बाप झोपलेला होता.
त्याने घरात असलेला भाला शोधून काढला. त्याने ती बोगसनी शोधण्याचा देखील प्रयत्न केला, पण ती त्याला सापडली नाही. भाला घेऊन तो जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. केशा झपाझप पावले टाकत जंगलाच्या दिशेने जाऊ लागला होता. अचानक कोणीतरी त्याला आवाज दिला, केशव. त्याने वळून मागे पाहिले तर मागे सुभाष उभा होता. कुठं निघालास एवढा घाईत? तुझं नाव केशवच ना? सुभाषने प्रश्न केला. पोलीस स्टेशनला निघालो होतो साहेब. लई उपकार झाले साहेब, तुम्ही मीनाला बरं केलं. केश असं बोलतच होता तोच त्याला रडू कोसळलं. सुभाषचे लक्ष सहज त्याच्या हातात असलेल्या त्या भाल्याकडे गेलं. भाल्याच्या टोकाला जरासं सुकलेलं रक्त लागलेलं होतं. रडता रडताच केशाचं लक्ष सुभाष पाहत असलेला त्या भाल्याच्या टोकावर जाताच अचानक त्याने तो भाला उचलला आणि जोर जोराने बाजूला पडून असलेल्या दगडावर आपटू लागला. रडत रडत केशा तो भाला त्या दगडावर तोपर्यंत आपटत राहिला जोपर्यंत तो तुटत नाही. त्याचा तो संताप सुभाष काही न बोलता फक्त पाहत होता. भाला तुटून तुकडे तुकडे झाला होता तेव्हा तो जरा शांत झाला आणि त्याने त्याचे रडणे देखील आवरले. साहेब या तुम्ही, मी सोडतो तुला गाडीने, पण मला सांग कशासाठी चालला आहेस पोलीस स्टेशनला? सुभाष त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकत विचारत होता. त्याच्या मनातील घालमेल त्याला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. सकाळी पोलीस तुला शोधत होते, तू त्यांना काहीतरी माहिती सांगणार होतास म्हणून. मी पण होतो त्यांच्यासोबत. तू मला सांग काय सांगणार आहेस पोलिसांना? सुभाष विचारत होता. केशवने सुभाषच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि तो म्हणाला, गावात एवढं समजं घडतंय तो म्या आहे, म्याच तो खैस आहे, फाशी द्या मला, नको मला हे जगणं. असं म्हणत तो पुन्हा हुंदके देत रडू लागला. सुभाष ऐकून जरा सुन्न पडला आणि सुभाष पुन्हा केशाच्या चेहऱ्याकडे निहाळू लागला. आणि पोलीस तुझे बोलणे नीट ऐकून घेतील असं वाटतं का तुला? तुझा चेहरा पाहूनच त्यांना कळेल की तू काहीतरी लपवत आहेस आणि हे सगळं कारस्थान करणारा कोणी वेगळा आहे. हे ऐकून केशव गांगारून गेला आणि डोळे हळुवार पुसत म्हणाला, नाही साहेब, म्याच आहे तो. तू मला सगळं खरं खरं सांग. मी तुला वचन देतो की मी पोलिसांना कधीच काही सांगणार नाही की तो कोण आहे. साहेब जर असं असेल तर मला आणखीन एक वचन पाहिजे. मी ज्या बी कोणाबद्दल सांगाल त्याचं तुम्ही जीवाचं काय बी बरं वाईट करणार नाही. केशानं वचनासाठी हात पुढे केला, मात्र केशाचे असे वाक्य ऐकून सुभाष विचारात पडला होता. साहेब जर जमत नसेल तर राहू द्या, बघतो म्या काय करायचं ते. असं म्हणून केशा जाऊ लागला. केशव थांब. तेवढ्यात सुभाषने त्याला थांबवले. देतो मी वचन. हे ऐकून केशव मागे वळला. असं नाही, तोंडाने बोलून सांगा, तेव्हाच माझ्या मनाला शांती वाटेल. केशव म्हणाला, बरं बाबा, तुझ्या कोणाचं नाव सांगशील त्याला मी काही इजा पोहोचवणार नाही असं तुला वचन देतो. हे ऐकून केशाला जरा बरं वाटलं आणि केशा कडलेला सर्व प्रकार सांगू लागला. केशाचं सर्व बोलणं सुभाषने ऐकून घेतलं, पण हे ऐकून त्याच्या डोक्यात जोराग शिजत होता तो उफाळून वर येऊ लागला. केशाने सर्व कहाणी सांगितली आणि सुभाष म्हणाला, केशव तू फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार करतो आहेस म्हणून तुला मार्ग सापडत नाहीये, पण यामुळे किती लोकांचे कुटुंब तू धोक्यात घालत आहेस हे तुला कळतच नाहीये. साहेब मला सारच कळतंय, पण मला या घडीला माझा बा हाय पकसत म्हणून त्याला काय बी नाही झालं पाहिजे. अरे माझे सगळं कुटुंब खाऊन टाकलं तुझ्या बापाने, एवढ्याच्या जीवानं काय केलं होतं त्याचं. बरं तेही जाऊ दे, पण त्याला या गोष्टीची शिक्षा व्हायला नको असं वाटतं का तुला? की तुला वाटतं त्याने केलंय ते सगळं ठीक होतं? सुभाष आता चांगलाच चिडला होता. साहेब ते मला काय बी ठाऊक नाही, वचन दिलंय तुम्ही मला. अरे हट, वचन गेलं उडत, विसरलो मी ते. सुभाष आता खूपच चिडला होता. तुला जर तुझ्या बापाची साथ द्यायची असेल तर दे, पण परिणाम तुला पण भोगावे लागतील. मी आता गप्प नाही बसणार हे लक्षात ठेव. असं म्हणत सुभाष तेथून गाडी घेऊन निघून गेला. सुभाषला हे सगळं सांगून केशाचं टेन्शन आणखीनच वाढलं होतं. त्याचं डोकं आता फुटायला आलं होतं. हा आता पोलिसांना सांगणार तर नाही ना, सांगितलं तरी बापाला काहीच होऊ द्यायचो नाही असा दृढ निश्चय त्याने मनात केला होता. दिवसभर त्याच्या मनात सुभाष सांगेल की नाही सांगणार हेच चालू होतं. रात्री घरी अंथरुणावर पडून तो हाच विचार करत होता. त्याचा बाप घरातच होता. त्याची नेमकी डुलकी लागायची वेळ आणि त्याच्या बापाची घराबाहेर पडण्याची वेळ एक झाली. केशाचे डोळे उघडले गेले तेव्हा त्याचा बाप घरात नव्हता. घराचे दार बाहेरून ओढून घेतले होते. केशाने दार उघडलं आणि थेट जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. गावातले काही लोकही जंगलाकडे धाव घेत होते. त्याला समजत नव्हते की काय झाले असावे. केशा आणखी वेग वाढवत जंगलाकडे धाव घेऊ लागला. जंगलाला आग लागल्याचे त्याला लांबून दिसत होते. जंगल पूर्ण आगीने जळत होते. थोड्या वेळात केशा जंगलाजवळ येऊन पोहोचला.
गावातील बरेच लोक हे पाहायला तिथे आलेले होते, मात्र आता कोणीच काहीही करू शकत नव्हते, कारण आगीने खूपच रौद्ररूप धारण केले होते। हे नक्की त्या डॉक्टरचं काम आहे, पर माझा बा तर याचा तडकला नसेल, असा विचार करत तो बराच वेळ तिथे थांबला होता। एक एक करत सगळे लोक घरी निघून गेले। केशा देखील मंद पावलांनी त्याच्या घरी निघाला होता। तो घरी पोहोचला तेव्हा घर उघडे होते आणि घरात त्याचा बाप होता। केशाच्या जीवाला जरा बरं वाटलं। त्याचा बाप ताटात घेऊन मटण खात होता। घरात येऊन केशाने दरवाजा लोटून घेतला आणि त्याने बापाला विचारले, मटण कुठून घेऊन आलास रे बा? त्यावर त्याचा बाप काही न बोलता मटण खात राहिला। चुलीवर अजूनही मोठ्या टोपात मटण शिजतच होतं। सकाळी सकाळी झोपेतून उठून घराबाहेर आला तेव्हा त्याला समजलं की रात्री कोणीतरी नानी म्हातारीला मारून अंगावरचं कातड ओढून काढून देऊन फक्त आडं ठेवली आहेत। त्याला आता समजले की रात्री घरात बा मटण कुठून घेऊन आला होता ते। केशा कसा तरी म्हातारीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला। गावची खूप सारी गर्दी जमली होती, पोलीस देखील पोहोचले होते। त्यांना पाहून केशा जरा बिचकला आणि त्यातल्या त्यात पोलीस तर केशाकडे इशारा करत काहीतरी त्याच्या साहेबांच्या कानात कुजबुजला होता। त्यानं नक्की पोलिसांना सगळं सांगितलं। आता काही झाले तरी सगळं मीच केलं आहे हेच पोलिसांना सांगायचं, असं त्याने मनात ठरवलं होतं। त्यातले मोठे साहेब हळूच येऊन त्याला म्हणाले, पोलीस स्टेशनला ये, विचारपूस करायची आहे, असं बोलून गेले। त्याला आता कितीही झालं तरी बावर काही येऊ द्यायचं नव्हतं, पण बाकडून मीनाला किंवा तिच्या आईला काही झालं तर? त्याने पोलिसांकडून जरा वेळ मागून घेतला आणि मीनाच्या घरी जाऊन तिला घरातून बाहेर न पडण्यास ताकीद देऊन आला। पोलीस स्टेशनला गेल्यावर मात्र पोलिसांनी त्याला नॉर्मल प्रश्न केले, ज्यामुळे त्याला कळले की पोलिसांना सुभाषने काही सांगितलेले नाही। त्याने त्याचे दिलेले एक वचन पाळले होते। केशव पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला आणि गावाकडे जाण्याची वाट चालू लागला। केशव टेन्शनमध्ये आहेस? सुभाष रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून होता। तो केशाला आवाज देत होता, चल बस गाडीत, आपल्याला बाहेर जायचं आहे, असं म्हणताच केशा काही न विचार करता गाडीत बसला आणि गाडी सुसाट वेगाने निघून गेली। मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते, त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भय साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल।